स्वागत आहे मित्र तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आठवड्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी पदभरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आहे की अधिवेशनामध्ये विद्यार्थी मित्रांनो, राज्यामध्ये तलाठी पदभरतीमध्ये जो काही गैरप्रकार झाला तर त्या गैरप्रकाराबाबत मित्रांनो काही प्रश्न उपस्थित केले होते। तर विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो जे मंत्री आहेत त्यांनी ठिकाणी दिलेले आहेत। आता विद्यार्थी मित्रांनो, जे काही महसूल मंत्री आहेत त्यांनी ही संपूर्ण माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली की नेमकं काय त्यांनी माहिती दिली आहे, कशाप्रकारे ही पदभरती झाली, कशाप्रकारे संपूर्ण प्रोसेस होणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले होते हेही तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो, अधिवेशनामध्ये पदभरतीबाबत भरपूर ठिकाणी प्रश्न विचारण्यात येत असतात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याची तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करणार आहे, फक्त व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे। व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, ज्याने चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटनवरती क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे, कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे। म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं फ्रीमध्ये। आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता। त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल, संपूर्ण पीडीएफ मटेरियल, सर्व नोट्स, सर्व न्यूज फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात आहेत। तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले आहेत, तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकतात। तर बघा अपडेट असे मित्रांनो, पहिला प्रश्न विचारण्यात आला होता, राज्यामध्ये तलाठी पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचं नुकतेच निदर्शनास आले आहे, हे खरे आहे का? असा प्रश्न मित्रांनो महसूल मंत्र्यांना विचारण्यात आले होतं। पुढे बघा, असल्यास सदरहू परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी TCS या कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून कंपनीचा डेटा सेंट्रल सर्व्हरमध्ये होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा प्रक्रियेत सातत्याने खंड पडून अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, हेही खरे आहे का? नंतर तिसरा प्रश्न होता, असल्यास सदरहू परीक्षेत पेपर फुटणे, अन्य व्यक्तींनी परीक्षा देणे, केंद्राबाहेर उत्तरे पुरवणे, केंद्रावरील कर्मचाऱ्यांचा यात सहभाग असणे, संबंधितांवर कारवाई न करण्याबाबत विविध स्तरावरून दबाव असणे इत्यादी अनेक प्रकार गैरप्रकार झाले, हे खरे आहे का? म्हणजेच मित्रांनो, तुमची जी परीक्षा झाली तर परीक्षेबाबत मित्रांनो पेपर फुटला, अन्य व्यक्तींनी मित्रांनो परीक्षा या ठिकाणी दिली, प्लसमध्ये केंद्राबाहेर मित्रांनो उत्तरे पुरवली गेली, केंद्रावरील मित्रांनो कर्मचाऱ्यांचा यात सहभाग होता, असे मित्रांनो ठिकाणी भरपूर प्रकार घडलेले होते। तर मित्रांनो, ही बातमी खरी आहे का? असं ठिकाणी झालेलं आहे का? असा प्रश्न विचारलेला आहे। नंतर चौथा प्रश्न असा आहे, असल्यास राज्यात निरनिराळ्या विभागाकडून मोठ्या प्रमाणामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येत असताना यामध्ये होणाऱ्या गैरप्रकारामुळे सहभागी इतर उमेदवारांचे मोठे नुकसान होत असून राज्यामध्ये यासाठी अनेक टोळ्या सक्रिय असल्याचंही निदर्शनास आलेले आहे, हेही खरे आहे का? नंतर बघा, पुढचा पाचवा प्रश्न होता, असल्यास उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, बिहार, राजस्थान ह्या राज्यामध्ये भरती प्रक्रियेसंदर्भात कडक कायदे अस्तित्वात असून त्याच धर्तीवर राज्यात देखील अधिक कडक कायदे करण्याची मागणी विविध स्तरावरून होत आहे, हेही खरे आहे का? म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये असा ठिकाणी कायदा बनवायचा का की जो इतर राज्यामध्ये ठिकाणी हाय पेपर फुटीबाबत तो कायदा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कडक करण्याची या ठिकाणी मागणी विविध स्तरावरून होत आहे, हेही खरं आहे का? असं प्रश्न विचारलेला आहे। नंतर सहावा प्रश्न असा आहे, असल्यास या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे। नंतर बघा, सातवा प्रश्न असा होता, नसल्यास विलंबाची कारणे काय, असे प्रश्न ठिकाणी उपस्थित केले होते। आता त्यांचं उत्तर मित्रांनो श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय दिलेलं आहे हे बघा। तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं आहे, हे अंशतः खरे आहे की तलाठी पदभरती परीक्षा 2023 दरम्यान घडलेल्या अनुचित प्रकाराच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत, ठीक आहे। दुसरा प्रश्न असा होता, TCS कंपनीची निवड करण्यात आली आहे, हे खरे आहे, मात्र सदर कंपनीचा डेटा सेंटर सर्व्हरमध्ये होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा प्रक्रियेत सातत्याने खंड पडून अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, हे खरे नाही आहे, असं ठिकाणी सांगण्यात आलं आहे। म्हणजेच विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं नाही आहे असं सांगितलेलं आहे। पुढे बघा, तिसरा प्रश्न आहे, हे अंशतः खरे आहे, तलाठी पदभरती परीक्षा 2023 दरम्यान घडलेल्या अनुचित प्रकाराच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहे, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, ठीक आहे। चौथ्या प्रश्नाचं उत्तरही मित्रांनो हे खरे आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। पुढे बघा, पाचवा, सहावा आणि सातवा प्रश्नसुद्धा त्यांनी काय दिलं आहे, अशा प्रकारची मागणी आली आहे, हे खरं आहे। कोणती मागणी मित्रांनो, की कायदे बनवायची, कायदे या ठिकाणी कडक केले पाहिजे, इतर राज्यामध्ये जे कायदे ते महाराष्ट्र राज्यामध्ये आणले पाहिजे अशा ठिकाणी मागणी करण्यात आली आहे। तर त्यांनी सांगितलेलं हे खरे आहे, स्पर्धा परीक्षेसंदर्भात पेपरफुटी व इतर गैरप्रकार योजनांसंदर्भात शासनास शिफारस करण्यासाठी तज्ज्ञ समिती या ठिकाणी स्थापन करण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाच्या विचाराधीन आहे। सदर तज्ज्ञ समिती स्थापन झाल्यानंतर याबाबतचा कायदा करण्याबाबतचा प्रस्ताव सदर समितीकडे विचारात सादर करण्यात येईल। म्हणजे मित्रांनो, कायदा करण्यासाठी समिती या ठिकाणी
स्थापन करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, पेपर फुटीबाबत एक प्रश्न विचारले होते, त्याचे उत्तर मित्रांनो राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. पण मित्रांनो, यामध्ये आणखी एक प्रश्न विचारला पाहिजे होता की जी पदभरतालिकेने होत आहे तर त्याचा रिझल्ट कधी लागणार, हा एक प्रश्न उपस्थित केला पाहिजे होता. प्लसमध्ये मित्रांनो, जो काही पेसेसचा निर्णय त्याबद्दल एक प्रश्न उपस्थित केला पाहिजे होता, जेणेकरून मित्रांनो विद्यार्थ्यांना काही ना काही मित्रांनो पुढील पदभरतीबाबत अपडेट मिळाली असते. म्हणून मित्रांनो, जर अधिवेशनामध्ये असे प्रश्न जर एकीने उपस्थित केले जात आहे तर त्याच प्रकारे मित्रांनो आणखी एक प्रश्न त्यामध्ये ॲड केला पाहिजे होता की रिझल्ट कधी लागणार आहे, नंतर ही पदभरती कधी कम्प्लीट होईल, जॉईनिंग कधीपर्यंत मिळू शकते, असे ॲडिंग प्रश्न उपस्थित केले पाहिजे होते. जेणेकरून मित्रांनो राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं असतं हे विद्यार्थ्यांना पाहायचं होतं. तर संपूर्ण माहिती आपण ॲडिकीने बघितलेली, अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.